द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. उमळवाड येथील दांडलिंग विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभ. उमळवाड येथील दांडलिंग विकास पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा आत्मविश्वास दांडलिंग विकास पॅनलचे पॅनल प्रमुख पप्पू चौगुले यांनी व्यक्त केला. ते दांडलिंग विकास सेवा संस्था मर्यादित उमळवाड या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उभे असलेल्या दांडलिंग विकास पॅनलच्या प्रचार शुभारंभाप्रसंगी बोलत होते. 26 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी दांडलिंग देवस्थानच्या आवारात पॅनलचा प्रचार शुभारंभ करण्यात आला. इतिहासात पहिल्यांदाच या संस्थेची निवडणूक लागली असून सुज्ञ मतदार विमान या चिन्हावर मतदान करून मताधिक्यानं आमच्या पॅनलला विजयी करतील असा आत्मविश्वास शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त करीत प्रचाराला सुरुवात केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, काँग्रेस अशी आघाडी स्थानिक पातळीवर करण्यात आल्याचं यावेळी मान्यवरांनी सांगितलं. यावेळी व्हाईस चेअरमन सुभाष पाटील, दिलीप चौगुले, मनोहर चौगुले, सिंधू ठोंबरे, महावीर मगदूम, सरिता भवरे, माजी सरपंच गोरखनाथ चव्हाण, अमोल मगदूम, सागर मगदूम, रायगोंडा पाटील, प्रमोद तिवडे, बाळासू कांबळे, जयसिंग कुराडे, दांडलिंग माने, अलगोंडा पाटील, प्राध्यापक बाळ संखपाळ, दानाप्पा मगदूम आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत रामाकोळी यांनी तर प्रास्ताविक मनोहर चौगुले यांनी केलं तर आभार दांडलिंग दनाने यांनी मानले. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.